सातारा जिल्ह्यामध्ये कोरोनाचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे. आज जवळपास 2700 लोक बाधित आहेत. अशा बिकट परिस्थितीमध्ये शासनाने लागू केलेल्या कडक नियमाची अंमलबजावणी सातारा शहर आणि जिल्हा पोलिसांच्या वतीने सुरू आहे. सातारा शहरात ठिकठिकाणी बेकायदेशीररित्या अर्धशतक उघडून व्यवसाय सुरू असल्याचे चित्र आहे. आज सातारा शहरामध्ये नारखेड यार्ड येथे काही दुकाने अशाच रीतीने सुरू असल्याचे कळताच शहर पोलीस निरीक्षक श्री अण्णासाहेब म्हात्रे यांनी त्या ठिकाणी जाऊन अशा दुकानांवर कारवाई केली. अशा 4 दुकानांवर कारवाई करून आज साधारण 15,000 रुपये दंड वसूल करण्यात आला. आतापर्यंत 4 दुकानांवर कारवाई करण्यात आलेली आहे. साधारणतः 15,000 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. काय असं जिल्हाधिकाऱ्यांनी उद्यापासून पूर्णतः लॉकडाऊन केलेला आहे.